माझ्या नयनाज व्लॉग मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज 1 मार्च बुधवार आहे आणि माझा मागचा व्लॉग आला नाही मंगळवारचा आणि सोमवारचा, कारण तब्येत थोडी बरी नव्हती, अजूनही सर्दी आहे, आवाज वेगळा येत असेलच तुम्हाला. तर 2 दिवस माझा व्लॉग आला नाही यासाठी दिलगिरी व्यक्त करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर अजूनही तब्येत थोडी ठीक नसल्यामुळं आज लेटच उठले आणि घरचीही सर्व कामं मला आवरायचीच आहेत. आणि तर आज स्पेशल काहीतरी दाखवायचं म्हणून तांदळाची भाकरी आणि चमचमीत अशी वांग्याची भाजी करणार आहे. तर दाखवणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा आणि भाजी आणि भाकरी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. आणि असं असते की वांग्याची भाजी म्हणजे मुलं जरा नाक मुरडतात, तर अशा पद्धतीनं जर तुम्ही भाजी बनवला तर मला वाटतं नक्कीच मुलं आवडीनं खातील. तर चला बघूया माझ्या हातची वांग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी. सर्वप्रथम मी वांगी सर्व कट करून घेणार आहे आणि मी जास्त करून भाज्या वेळीवरच कट करून घेते आणि या पद्धतीनं बसून आरामात आपल्याला कट करता येतात. तर वांगे मी कट करून एक मोठ्या बाऊलमध्ये ठेवलेत आणि त्यामध्ये पाणीही घातलं आहे, त्यामुळं वांगी काळी पडणार नाहीत. त्यानंतर फोडणीची तयारी करून घेण्यासाठी मी थोडासा कढीपत्ता, एक टॅमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटा कांदा हे सर्व कटिंग करून घेतलं. या पद्धतीनं मी सर्व कटिंग करून घेतले. तर आपल्याला वांग्याची चमचमीत भाजी बनवण्यासाठी कट केलेली वांगी, शेंगदाण्याचं कूट, थोडासा कांदा, अर्धा टॅमॅटो, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक गरम मसाला पॅकेट लागणार आहे. तर चला बघूया आपली भाजी. सर्वप्रथम गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवली, त्यामध्ये एक मोठा चमचा मी तेल घालेन. आणि तेल गरम झालं आहे का बघायला मी थोडंसं जिरं मोहरी पहिला टाकलं आणि त्यानंतर एक अर्धा चम्मच जिरं आणि मोहरी मी एकत्रच करून ठेवते नेहमी. आणि ही माझ्या पद्धतीची वांग्याची भाजी आहे, मी नेहमी अशीच बनवते किंवा एखादा चेंज जर वाटला तर करत असते. तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता हेही मला कमेंटमध्ये सांगा. जिरं भुरी चांगली तडतडली, आता थोडासा कढीपत्ता घालून घेते. तेल चांगलं गरम झाल्यामुळं कढीपत्ताही चांगला तडतडला आहे आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेते 2 मिनिटासाठी. आजही थोडी सर्दी आहे त्यामुळं आवाज थोडा चेंज येत असेल तर त्यासाठी सॉरी. आणि चला तर आपला कांदा चांगला भाजलेला आहे, यामध्ये मी आता लाल तिखट ॲड केलं आहे आणि थोडंसं कॅमेरा बंद राहिल्यामुळं ते दाखवायचं राहून गेलं आणि थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळं थोडं इकडं तिकडं होतं आहे. पण आम्हाला गृहिणींना तर स्वयंपाक करावाच लागतो आहे, तब्येत चांगली असो वा नसो. तर मी थोडीशी हळद त्यामध्ये ॲड करणार आहे. आपल्या आवडीनुसार तिखट आणि मीठ घालायचं आहे. आपल्याला जर जास्त तिखट आवडत असेल तर आपण जास्त घालू शकतो आहे. आणि हे माझं घरचंच लाल तिखट आहे जे मी घरी बनवते. त्यानंतर थोडासा गरम मसाला घातला आहे, एक अर्धा चमचा होईल एवढा गरम मसाला आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊन त्यामध्ये टॅमॅटोही घालायचं होता आणि मी टॅमॅटो घातला पण ते दाखवायचं राहून गेलं कारण आता हे कॅमेरा बंद राहिला होता. तर तुम्ही टॅमॅटो जो दाखवायचा राहिला आहे तर तो टॅमॅटो तुम्ही लाल तिखट घालून परतल्यानंतर घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या. आणि टॅमॅटो शिजल्यानंतर आपली वांगी जी आपण कट करून पाण्यामध्ये ठेवली होती त्यामुळे ती पांढरी शुभ्र दिसायला, जर तुम्ही पाणी पाण्यामध्ये ठेवला नाही तर ती काळी पडतात. तर या पद्धतीनं ती घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यात चवीनुसार मीठ ॲड केलं आणि एक छोटं ग्लास पाणी घालून झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफवून घेतलं. आणि असं चांगलीच थोडीशी उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. आणि यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट,
जो मी बारीक करून घेतलाय तो मला आता याच्यामध्ये घालायचा आहे. आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळं भाजीला एक चांगला फ्लेवर असो आणि एक त्याची टेस्ट जी येते ती खूप सुंदर येते. आणि यामुळं सर्वच जण वांग्याची भाजी जी खाणारही नाहीत तीही आवडीनं खातील. तर मी मोठे 2 ते 2.5 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि पुन्हा एकदा चांगला मिक्स करून हे बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजायला दिले. वांग्याची भाजी शिजायला फार वेळ लागत नाही, ती 5-7 मिनिटांमध्ये शिजते. तर वांग्याची भाजीला छान उकळी आली, भाजी शिजली ही थोडी. तर पुन्हा एकदा मी यावर कोथिंबीर घालून 1-2 मिनिटांसाठी चांगल्या गॅसवर ठेवून देते आणि मिक्स करून घेतलंय. आणि बघू शकताय वांग्याची भाजी ज्या टेक्स्चरमध्ये शिजायला हवी त्या टेक्स्चरमध्ये शिजले. यापेक्षा जास्त शिजवला तरीही त्याची चव उरणार नाही आणि दिसतानाही खूप सुंदर दिसते. तर बघू शकताय वांग्याची भाजी बनवून झाले. आता मी तांदळाची भाकरी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला पीठ चाळून घ्यावं लागेल आणि पाणीही उकळून घेतलंय. उकळून घातलेल्या पाण्या पिठात जर उकळून पाणी घातलं तर भाकरी कुसकुशीत मऊ होते, अजिबात घट्ट होत नाही. प्रवासासाठी जर तुम्ही 2 दिवसासाठी बाहेर चालला असाल तर प्रवासात खाण्यायोग्य भाकरी यामुळं होते. त्यामुळं पिठात शक्यतो पाणी उकळून घाला आणि पीठ थंड झाल्यावर भाकरीचं पीठ मळायला घेते. या पद्धतीनं मी भाकरीचं पीठ मळायला घेतलंय. थोडं थोडं थंड पाणीच ॲड करून भाकरीचं पीठ चांगलं मळून घेणार आहे. या पद्धतीनं सर्व पीठ मळून झालंय आणि आता एक छोटासा गोळा घेऊन मी भाकरी थापायला घेणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच भाकरी बनवत असाल तर छोटासा जो गोळा घ्या. आम्ही नेहमीच्या रोजच्या जेवणात भाजी भाकरीच नाश्त्याला खातो त्यामुळं आम्हाला सवय असते. जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर छोटासा गोळा घेऊन भाकरी बनवू शकताय. आणि चला तर माझी भाकरी छान थापून होतच आले. या पद्धतीनं भाकरी दोन्ही हाताने किंवा एका हाताने तुम्हाला जशी जमेल तशी भाकरी थापून घ्यायची आहे. चला तर झाले माझी भाकरी. आता मी तवा गरम करायला ठेवला आहे आधीच, तर तवाही गरम झाला आहे. भाकरी शेकून घेऊया. तव्यात भाकरी टाकून तिला एका साईडनं चांगलं पाणी लावून घ्यायचं आणि ती साईड शेकली की परतून भाकरी दुसऱ्या साईडनंही भाजून घ्यायची. तर या पद्धतीनं भाकरी फुगली की भाकरी छान तयार झाली माझी. पहिली भाकरी, दुसरी भाकरी आणि अशा सर्व भाकऱ्या मी पटपटपट करून घेणार आहे. बघू शकताय. आणि थोडी लाटची भाकरी इकडं तिकडं होते. तर चला अशा पद्धतीनं सर्व भाकरी बनवून झाल्यात. आता गरम गरम भाकरी आणि वांग्याची भाजी मी खाऊन घेते. तोपर्यंत मी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटू, बाय बाय.